भिवंडी न्यूज से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करिए और बेल। जैसे कि आपको पता है कि 15 जनवरी से 14 फरवरी तक अपना ये रोड सेफ्टी प्रोग्राम है, वैसे हर साल ये वीक हो रहता था सप्ताह, अभी इस साल से ये पूरा एक महीना चलेगा। इसके चलते हमने बहुत सारे प्रोग्राम का एक्चुअली प्लान किया है, उसमें जैसे ये आज का है ब्लड डोनेशन का है, सुबह आपने देखा होगा आई टेस्टिंग का भी हुआ है, तो ऐसे बहुत सारे उपक्रम हम इस महीने में चला रहे हैं। हमारे जो से भिवंडी डिवीज़न है, इसमें ये कोनगांव यूनिट है, भिवंडी है, नारपोली है, ये तीनों यूनिट में हमारे सीपी साहब जो है थाने सीपी सर आशुतोष डुमरे सर और अपने डीसीपी ट्रैफिक डॉक्टर विनय कुमार राठौर सर, इनके गाइडेंस इनके मार्गदर्शन के चलते हमने ये प्रोग्राम का यहाँ का ब्लड डोनेशन का हमने आयोजन किया है। अभी तक 21 लोगों ने यहाँ पे ब्लड डोनेशन किया है, तो अभी ये दिन भर चलेगा इसे अभियान। सर वाहतूक को लेकर के अभी ट्रैफिक की समस्या, जैसे वाहन चालकों को इस प्रकार का, उनको किसी प्रकार का आप संदेश देना चाहेंगे आप अपने वाहतूक विभाग की तरफ? हाँ, अभी जैसे अभी हम कोनगांव यूनिट पे है, अभी यहाँ पे मुंबई नासिक हाईवे अपना है, तो नासिक हाईवे का काम भी चल रहा है, लेन एक्सपांशन का काम चल रहा है, तो हमारी सभी जो वाहन चालक है इनको हम यही एक विनती करते हैं कि जो लेन का है, जो भी अभी ट्रैफिक के रूल्स है, अभी आपने देखा है 2019 से ट्रैफिक में बहुत सारे बदलाव हुए ट्रैफिक कानून में, तो उस बदलाव को चलते मद्देनजर रखते हुए आपने सभी ने जो भी अपने नियम है, जो भी रूल्स है, उनका आपने पालन करना चाहिए। काफ़ी सारे एक्सीडेंट भी यहाँ पे होते, तो जो भी रूल्स है, जो भी हम जो जो टाइम टाइम पे हम जो भी आपको सूचना देते उसका आपने सूचना का पालन करना चाहिए, यही मेरी आप सबको विनती है। जो अभियान आहे हे आपण सर्व पब्लिकला पण याच्यामध्ये इन्वॉल्व करून घेत आहोत। आज ब्लड डोनेशनमध्ये बाहेरचे पब्लिक सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व आहे, आणि आपल्या प्रत्येक प्रोग्राममध्ये आपण सुरुवातीपासून त्यांना अपील केलेलं आहे की आपण स्वतःही यामध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज देऊन जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण अपील करत आहोत। आम्ही हेच आवाहन करतो की विदाउट म्हणजे हेल्मेट घालण्याबाबत किंवा हेल्मेट घालूनच आपण प्रवास करावा याबाबत आपण पूर्वीपासून, तसा तर आपला वर्षभर ड्राईव्ह चालू असतो, पण या महिन्यामध्ये आपण जास्त फोकस करतो आणि याच्यामध्ये सगळ्या एजन्सीला आपण इन्वॉल्व करतो। आता काल आपण जसं म्हटलं की विदाउट लायसन्स चालणाऱ्यांचं प्रमाण आहे, तर आपण त्यांना एक फॅसिलिट करण्यासाठी काल आपण एक लर्निंग लायसन्सचा एक ड्राईव्ह आणि कार्यक्रम आपण कल्याण नाक्याला काल घेतला होता, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना थोडंसं सोपं होईल या सगळ्या प्रोसेसमध्ये, बऱ्याच लोकांना ते प्रोसेस माहीत नसते, तर त्या अनुषंगाने आपण कालचा तो एक ड्राईव्ह घेतला होता। आणि विदाउट हेल्मेटचा आपण वर्षभर आपण ड्राईव्ह घेत असतो, तर या अनुषंगाने आम्ही सर्वांना अपील करतो की ज्या पद्धतीनं ॲक्सिडेंटची संख्या वाढत आहे, आपण जर बघितलं असेल की भारतामध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2022 दीड लाखांपेक्षा जास्त ॲक्सिडेंट झालेले, जास्त लोकांची त्याच्यामध्ये डेथ झालेली आहे, जवळजवळ महाराष्ट्रामध्येही खूप मोठं प्रमाण ॲक्सिडेंटचं आहे, आणि आपल्याकडे आता मुंबई नाशिकसारखा हायवे आहे, तर सगळ्यांना आम्ही हेच अपील करतो आहे की सीट बेल्ट असेल किंवा विदाउट हेल्मेट या पद्धतीनं जे काही नियम आहेत त्या नियमांचं आपण जास्तीत जास्त पालन करावं, कारण एका व्यक्तीची डेथ होणं ही फक्त त्या व्यक्तीसाठी नसते तर संपूर्ण कुटुंबासाठी।